आदित्य ठाकरे पण दौऱ्यावर चालले. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी सांगू शकतो. आदित्य ठाकरे यांचा काय हा पहिलाच दौरा नाही आहे किंवा आमचा सगळ्यांचा. प्रत्यक्ष अयोध्येच्या युद्धभूमीवर शिवसेना होती, रणांगणावर आम्ही होतो. आता मंदिर उभं राहतंय, आता प्रसाद मिळतो देवळात गेल्या. काही लोक प्रसादाला जातात, आम्ही रणांगणावर जातो गेलो. अयोध्या सगळ्यांची आहे, राम प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. जर कोणाला इच्छा झाली असेल अयोध्येत जाण्याची तर नक्कीच त्यांनी जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं पाहिजे. अयोध्येवर किंवा प्रभू श्रीरामावरती कोणाचाही मालकी हक्क नाही, आमचाही नाही. प्रभू श्रीराम हे सर्व जाती धर्मीयांचे आहेत आणि आता तिथे भव्य राम मंदिर उभं राहतं आहे. एक फार मोठा संघर्ष त्यासाठी झाला, लढा झाला आणि शिवसेनेला अभिमान आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना त्या अयोध्येच्या राम मंदिराच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष रणभूमीवर काम करत. सर, आदित्य साहेबांची तारीख कोणती आहे? तारीख ठरव. साधारण परिस्थिती तिकडली काय आहे काय नाही ते पाहून आम्ही तारीख ठरवू. आमची काय राजकीय यात्रा नाही आहे, आमची ही श्रद्धेची यात्रा आहे. राजकीय यात्रा असेल तर आम्ही तारीख ठरवतो आणि जाहीर करतो. पण आमचं मनात असं आलं की अयोध्येमध्ये आपण गेल्या वर्षभरात कोविडच्या काळात जाऊ शकलो नाही, तेव्हा माननीय आदित्य ठाकरे आणि आमचे सगळे शिवसैनिक यांची इच्छा आहे. गेल्या वर्षभरापासून ही आमची योजना सुरू आहे, पण कोविडमुळे आम्ही जाऊ शकलो नाही, काही बंधन आमचं होतं. पण काल परवा आम्ही नाशिकला होतो आणि नाशिकचे सगळे पदाधिकारी, कारण रामनवमी आणि जन्म हनुमान जयंती नाशिकला मोठ्या प्रमाणात साजरी होते, रामाची भूमी आहे ती सुद्धा एक अयोध्येप्रमाणे, तेव्हा असं ठरलं की नाशिकच्या शिवसेनेनं पुढाकार घ्यावा आणि आयोजन करावं. त्यानुसार ते काम त्याच्यावरती सुरू आहे. मी इतकंच म्हणालो की उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षा ज्या प्रकारे असुद्दीन ओवेसी आणि त्यांचा MIMचा वापर केला, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नवहिंदुत्ववादी जे ओवेसी आहेत, हिंदू समाजातसुद्धा काही ओवेसी निर्माण करण्यात आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रामध्ये फूट पाडण्याची, दंगली घडवण्याची, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत. महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरूक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे. एवढंच मी रावजी, काल दिल्लीमध्ये जेव्हा हनुमान जयंतीची शोभायात्रा होती तेव्हा दंगली झाल्या, त्याच देशभरातील हा दंगलीचा व्यापक कट आहे. आणि जे दिल्लीत घडलं ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, पण तो यशस्वी होणार. ह्यासाठी 3 तारखेची अल्टिमेटम दिला आहे. बोंगे जर उतरले नाही तर सरकार. सर